वेलकम एंड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। अवर नेक्स्ट पॉइंट ऑफ मार्केटिंग कॉमर्स पेपर फिफ्थ, इट इज स्ट्रेटेजीज टू फेस कॉम्पिटिटर्स मार्केट नेचर्स, इट मीन्स टेनी फर्म्स। मार्केटिंग स्ट्रेटेजीज फॉर मार्केट नेचर्स, नेचर्स आर स्मॉल फर्म्स दैट टारगेट स्मॉल मार्केट। दे प्रोड्यूस हाईली कस्टमाइज प्रोडक्ट सर्विसेस विच सर्व अ नैरो मार्केट रेंज। अशा प्रकारच्या वस्तू ज्या मार्केटमध्ये रुटीन वापरामध्ये जास्त वापरल्या जातात परंतु त्या कमी किमतीच्या असतील किंवा त्याचा मार्केट शेअरचा विचार केला तर मार्केट शेअर जास्त असतो पण त्याची रेंज कमी असते, छोट्या वस्तू असतात, अशा प्रकारच्या वस्तू मार्केटमध्ये बनवणे त्याला म्हटलं जातं नॅचर्स ऑर स्मॉल फर्म्स। सो नॅचर ऑर स्मॉल फर्म्स इन दिस टाईप मार्केटिंग स्ट्रॅटेजी, दो द व्हॅल्यूम इज लेस द प्रॉफिट मार्जिन इज हाय। व्हॉल्यूम म्हणजेच काय? तर मोठ्या प्रमाणावरती 1,000, 2,000, 5,000, 10,000 अशा वस्तूंना बनवता, 100 बनवायच्या, 200 बनवायच्या, 500 बनवायच्या आणि त्याच्यामधून प्रॉफिट मार्जिन जास्त ठेवायचं। फॉर एक्झाम्पल, फुटवेअर कंपनी कॅन क्रिएट नायचेस बाय डिझायनिंग शू फॉर डिफरंट स्पोर्ट्स लाईक क्रिकेट, हॉकी, ॲथलेटिक्स, गोल्फ एटसेट्रा। म्हणजे जे शूज बनवणाऱ्या कंपन्या असतात ह्या शूज बनवतात स्पोर्ट्सचे पण वेगळ्या खेळाप्रमाणे वेगळे शूज बनवतात, त्याच्यामुळे काय होतं की त्याची क्वांटिटी कमी असते पण त्याचं प्रॉफिट मार्जिन जास्त ठेवतात। सम ऑफ द मार्केटिंग स्ट्रॅटेजीज फॉलोड बाय द नायचेस इन्क्लूड एंड यूजर स्पेशालिस्ट, सच नायचेस स्पेशालिस्ट ऑन पर्टिक्युलर एंड यूजर सेगमेंट। फॉर एक्झाम्पल, सॉफ्टवेअर फर्म सप्लाईंग लॉ फर्म रिलेटेड सॉफ्टवेअर। म्हणजे हे दोन्ही फर्म एकमेकांना कन्व्हिनियंट आहेत किंवा कनेक्ट असतात एंड यूजर। देन नेक्स्ट वन इज अ व्हर्टिकल लेवल स्पेशालिस्ट, इट कॉन्सन्ट्रेट ऑन लेवल इन द प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन व्हॅल्यू चेन। फॉर एक्झाम्पल, प्रोड्युसिंग ओनली रॉ मटेरियल फॉर स्पेसिफिक कंपनीज ऑर ओनली वेअर हाऊसिंग सर्व्हिसेस। म्हणजे काही जे कच्चा माल उत्पादन करणारी व्यक्ती असते किंवा कंपनी असेल तर ती पर्टिक्युलर एखाद्या कंपनीसाठीच आपला कच्चा माल विकणार, म्हणजे त्यांच्यासाठीच तो माल तयार केलेला असतो पण ती कंपनी वेगळी असते आणि खरेदी करणारी कंपनी वेगळी असते। मग याला म्हटलं तर व्हर्टिकल लेवल स्पेशालिस्ट, मग इतर कंपनीला त्या ठिकाणी ते त्यांचा कच्चा माल हे विकत नाहीत। देन कस्टमर साईज स्पेशालिस्ट, सच फर्म सेल आयदर टू स्मॉल, मीडियम ऑर लार्ज साईज कस्टमर। फॉर एक्झाम्पल, फर्म कॅन सप्लाय वन ऑर टू कंपोनंट्स ओनली टू लार्ज कंपनीज। म्हणजे याच्यामध्ये काय होतं की स्मॉल, मीडियम किंवा लार्ज साईज जे कस्टमर असतात तर त्या कस्टमरला ह्या पद्धतीने वस्तू विकल्या जातात, ते कस्टमरच्या साईजप्रमाणे त्या ठिकाणी वस्तू त्या मार्केटमध्ये आणतात। म्हणजे 10 व्यक्तींसाठी वस्तू बनवणे, 100 साठी बनवणे, 1,000 साठी बनवणे, 1,00,000 साठी बनवणे। आणि याच्यामध्ये म्हटलं आहे की फर्म कॅन सप्लाय वन ऑर टू कंपोनंट्स, एक किंवा दोनच कंपोनंट मार्केटमध्ये लार्ज कंपनीला त्या ठिकाणी ते विकतात। देन स्पेसिफाईड कस्टमर स्पेशालिस्ट, अ फर्म सप्लायज इट्स प्रोडक्ट ओनली टू डिस्टिंक्ट ग्रुप ऑर बायर्स। फॉर एक्झाम्पल, डिझायनिंग स्पेशल टू व्हीलर फॉर हँडिकॅप्ड पीपल ऑर सर्विंग स्पेशल फूड टू पीपल हू आर सफरिंग फ्रॉम डायबिटीज। याच्यामध्ये असं होतं की एखादी कंपनी असेल तर ती कंपनी पर्टिक्युलर एखादी वस्तू बनवते आणि ती वस्तू फक्त त्या पर्टिक्युलर पर्सनला, म्हणजे हँडिकॅप व्यक्ती असेल तर त्यालाच त्या ठिकाणी वापरता येईल, किंवा डायबिटीज याने उदाहरण दिलं आहे बघा की सर्विंग स्पेशल फूड्स टू पीपल हू आर सफरिंग फ्रॉम डायबिटीज। म्हणजे चहा वगैरे पित असताना काही अशा पण मार्केटमध्ये आपल्याला शुगर फ्रीच्या मेडिसिन्स मिळतात किंवा त्या चहामध्ये टाकून आपण त्या ठिकाणी पिऊ शकतो, म्हणजे त्याला गोडवायानं पण त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण फार कमी असतं। म्हणजे अशा सुद्धा त्या ठिकाणी मार्केटमध्ये वस्तू बनवणाऱ्या काही फॉर्म्स असतात। देन जिओग्राफिक स्पेशालिस्ट, द फर्म सर्व्स कस्टमर ऑफ ओनली स्पेसिफिक लोकॅलिटीज। फॉर एक्झाम्पल, स्पेसिफिक नीड ऑफ द पीपल लिव्हिंग इन द हिली एरिया। म्हणजे काही ठराविक जिओग्राफिकल एरियामध्ये राहणारी व्यक्ती असतील तर त्या ठिकाणी अशी फर्म असते की त्या एरियापुरतीच उत्पादन करतात, त्या एरियापुरती लोकांना त्या ठिकाणी वस्तू ज्या आपण प्रोव्हाइड करू त्या पद्धतीने उत्पादन केलं जातं आणि प्रोडक्शन केलं जातं आणि ती मार्केटमध्ये वस्तू विकली जाते, त्याच्या पलीकडचा एरियाचा त्या ठिकाणी ते विचार करत नाहीत। फॉर एक्झाम्पल, आपण काश्मीरला गेलो तर काश्मीरमध्ये बऱ्यापैकी वर्षभर त्या ठिकाणी तापमान हे कमी असतं, मग त्या ठिकाणी थंडीचं प्रमाण जास्त असतं, मग त्या एरियामध्ये ज्या वस्तू तयार केल्या जातात ते तिथल्या लोकांना सॉफिस्टिकेटेड असतील किंवा तिथे येणाऱ्या लोकांना सॉफिस्टिकेटेड असतील यांचाच विचार करतात आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते कपडे वगैरे असतील तर त्याची निर्मिती केली जाते। देन प्रोडक्ट ऑर प्रोडक्ट लाईन स्पेशालिस्ट, इट मीन्स द फर्म प्रोड्यूस ऑर सेल्स ओनली वन्स प्रोडक्ट ऑर प्रोडक्ट लाईन। फॉर एक्झाम्पल, इट सेल्स ओनली स्टॉक्स, फॉर एक्झाम्पल
इन द टाईज टायपेन्स सॉक्स हँड ग्लोव्ज एटसेट्रा. अ स्मॉल फायनान्स कंपनी डील्स विथ ओनली कार लोन्स और पर्सनल लोन. आता प्रोडक्ट किंवा प्रोडक्ट लाईन स्पेशलाइज म्हणजेच काय, की समजा एखादी छोटी फर्म अशी असेल की ती फर्म मार्केटमध्ये ज्या वस्तू बनवते याच्यामध्ये काही ठराविक रेंजच्या वस्तू, फॉर एक्झाम्पल आपण हँडग्लोजचा विचार केला, सॉक्सचा विचार केला, तर त्या कंपन्या फक्त हँडग्लोज किंवा सॉक्स बनवणार, किंवा त्या ठिकाणी आपले हँकर चिप्स असतील किंवा छोटे टॉवेल्स असतील तर ह्याच गोष्टी बनवणार. याच्या पलीकडे त्या ठिकाणी जाऊन मोठे कपडे किंवा काय सुटिंग शर्टिंग जीन्स पॅन्ट शर्ट वगैरे ह्या गोष्टी बनवणार नाही, तर त्याच प्रोडक्ट लाईनमध्ये बनवणार. किंवा काही फायनान्स कंपन्या अशा असतात की फक्त कार लोनला त्या ठिकाणी फक्त लोन देणार, मग तुम्ही टू व्हीलर घ्यायला गेलात किंवा मोठा ट्रक घ्यायला गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ते लोन देणार नाहीत, फक्त कार कॅटेगरीमध्ये तुम्हाला ज्या कार खरेदी करायचे असतील त्यासाठी स्पेसिफिक ते लोन देतात. सो याला म्हटलं तर प्रोडक्ट किंवा प्रोडक्ट लाईन स्पेशालिस्ट. सो दीज आर द सम कंपोनंट्स ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजीज फॉर मार्केट मॅनेजर्स. देन लास्ट वन इज अ इव्हेंट स्पेशालिस्ट. सॉरी इथे या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे. इट इज अ इव्हेंट स्पेशालिस्ट. इव्हेंट म्हणजेच काय, की एखादा इव्हेंट, फॉर एक्झाम्पल द फर्म कॉन्सन्ट्रेट इट्स एफर्ट्स ओनली पर्टिक्युलर इव्हेंट्स ऑर ऑकेजन्स लाईक मॅरेज, ग्रँड इनॉग्रेशन, बर्थडे, ॲनिव्हर्सरी ऑर मोर फेस्टिवल. म्हणजे एखाद्याचं लग्न असेल किंवा एखाद्याचा वाढदिवस असेल तर मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी लोकं येणारी असतील तर तो इव्हेंट मॅनेज केला जातो. मग तो इव्हेंट मॅनेज करण्यासाठी काही फर्म असतात आणि त्या इव्हेंट मॅनेज करायचे त्या ठिकाणी तेच पैसे घेतात आणि ते इव्हेंट मॅनेज करून देतात. सो अशासुद्धा काही मार्केटमध्ये कंपन्या असतात आणि त्या पद्धतीने ते आपलं मार्केटिंग करत असतात. सो दीज आर द मार्केटिंग स्ट्रॅटेजीज फॉर मार्केट मॅनेजर्स. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इट विल बी डिस्कस इन द नेक्स्ट प्रेझेंटेशन. थँक्यू.